कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. सगळ्या पक्षांचे मोठे नेते पुण्यामध्ये तळ ठोकून. 26 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला निकाल. रायगड जिल्ह्यातल्या कोरलई इथल्या 19 बंगले घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. सरकारी रेकॉर्ड्समध्ये खाडाखोड करून फसवणूक केल्याचा आरोप. करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढचे तपास करण्याचे निर्देश. तर आव्हाड यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांनी कुरमुसेंना मारहाण केले असल्याचं प्रकरण. आजपासून छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं 3 दिवसांचं राष्ट्रीय अधिवेशन. दुपारी 4 वाजता सब्जेक्ट कमिटीची बैठक. बैठकीमध्ये आर्थिक, राजकीय आणि नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील झालेल्या वादावर निर्णयाची शक्यता. गृहप्रकल्पांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय. प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र संकेतस्थळावर जाहीर करावी लागणार. मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतींना 31 मार्चपर्यंत मुदत. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा दाखल. कायमस्वरूपी नोकरीचं आमिष दाखवून शिक्षकांकडून 2 लाख रुपये उकळल्याचा आरोप. 2019 मध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर. दहावी 12वी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठवले तर शाळांची मंडळ मान्यता रद्द होणार. औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांचा इशारा. आणि एबीपी नेटवर्कचं आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023 आजपासून मुंबईमध्ये. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांमधील दिग्गजांची हजेरी. भारत जगातील उदयोन्मुख ताकद. भारत जगाला दिशा देऊ शकतं. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लीज ट्रस यांचं वक्तव्य. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.